रन फॉर नेशन रन फॉर मोदी या संकल्पनेतून सोमवारी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा अंबरनाथ पूर्व शिवगंगा चौक ते सॅटेलाईट रोड येथे नारी शक्ती वंदन मॅरेथॉन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जगाला आणि भारताला हेवा वाटेल असे पंतप्रधान आम्हाला लाभले आहेत. अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा पार्श्वभूमीवर 11 दिवस या तपस्वी माणसाने उपासना करून प्राणप्रतिष्ठा केली ही असामान्य शक्ती आहे. अशा असामान्य पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपणास काम करण्याची संधी मिळाली आहे. नारी शक्ती वंदन यांच्यामध्ये प्रचंड शक्ती आहे. नारींनी जर ठरवलं तर ती घराचं देशाचं चित्र बदलू शकते. हे चित्र बदलण्यासाठी ही नारी शक्ती मॅरेथॉन आहे. मला जिंकायचे आहे असा संकल्प करूया असे आवाहन भाजपचे संजय यादव यांनी यावेळी केले. यावेळी भाजप प्रदेश सचिव तथा अंबरनाथ विधानसभा निवडणूक प्रमुख गुलाबराव करंजुले पाटील, भाजप महिला मोर्चा शहराध्यक्ष सुजाता दिलीप भोईर, भाजप पूर्व मंडळ शहराध्यक्ष सर्जेराव माहूरकर, दुर्वेश राणा, राजेश कोठाले, आप्पा कुलकर्णी, दत्तात्रय देशमुख, माजी नगरसेविका अनिता आदक, माधवी सिंग आदी पदाधिकारी व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतलेल्या प्रथम 3 क्रमांकाला ट्रॉफी बक्षीस देऊन सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आलं. या कार्यक्रमात बचत गटाच्या महिला, भजनी मंडळ, योगा करणाऱ्या महिला तसेच नवमतदार सहभागी झाले होते. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी सुद्धा मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. सर्वांच्या सहकार्याने नारी शक्ती वंदन मॅरेथॉन हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट देण्यात आले. आज ही मॅरेथॉन एक ही झलक आहे. नारी शक्ती आपण विचार जर केला मागच्या 10 वर्षापूर्वी काँग्रेसने कधीही नारी शक्तीला प्राधान्य दिलं नाही. महिलांना जेवढं मागं ठेवता येईल तेवढं मागं ठेवण्यात आलं. परंतु आदरणीय मोदी साहेबांनी प्रत्येक समाजाच्या आणि प्रत्येक घटकाच्या अगदी लहान मुलांपासून तर 80 वर्षाच्या वृद्धापर्यंत प्रत्येकाला न्याय दिलेला आहे. प्रत्येकासाठी काही ना काही त्यांचे कार्यक्रम म्हणा त्यांच्यासाठी सुख सोयी अशा प्रदान केलेल्या आपल्या प्रधानमंत्र्यांनी. आणि कोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ.